मुर्शी तालुक्यातील काटसूर, अडगाव, पातूर, सावंगा, अंतोर या गावातील पूरग्रस्त भागांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. पिढी नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नदी खोलीकरणचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला यावेळी देण्यात आले. मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान अडगाव, पातूर, काटसूर इत्यादी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील शेतीच्या पिकांचे नुकसान झाले होते. या पाहणी दौऱ्यात मुर्शी येथील उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी राजपूत, तालुका कृषी अधिकारी कुटावार व तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक या पाहणी दरम्यान उपस्थित होते. पालकमंत्री यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी काटसूर, पातूर, आडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी आलेल्या पुरामुळे आमच्या शेतीचे भरपूर नुकसान झालेले आहे. तरी पेढी नदीला आलेला पूर हा भयंकर असून आमच्या शेतातलं एवढं काही नुकसान झालेलं आहे, म्हणजे अक्षरशः पीक हे उठून इकडे तिकडे पडलेलं आहे. माती आलेली आहे, पूरं शेतातली माती बाजूच्या शेतात गेलेली आहे. अक्षरशः पूरं शेत जे आहे हे मातीनं गाळानं पूर्ण भिजलेलं आहे. पूर्ण 100% आमचं शेतीचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाकडे आमची विनंती आहे की आम्हाला 100% याची आर्थिक नुकसान द्यावी. या निसर्गाच्या याच्यामुळे झालेल्या नदीमुळे याची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडे विनंती. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.